Three, two, one, go. Whoa. तर सकाळचे वाजलेले 5 आणि ह्यावेळी आपण चाललेलो एका ट्रेकला. पेप फोर्ट म्हणजेच विकटगड माथेरानच्या जवळच आहे. आता ट्रेक करायचं म्हणजे एनर्जी हवी म्हणून रस्त्यात थोडं चाय आणि नाश्ता केला आणि आम्ही माथेरान घाटच्या दिशेने पुढे निघालो. या घाटावरून जातानाच मध्ये कड्यावरचा गणपती असा बोर्ड येतो. तिथेच आम्ही आमची बाईक लावली आणि आमच्या ट्रेकची सुरुवात झाली या सुंदर माथेरान टॉय ट्रेन ट्रॅकवर. इथून पुढे 3 किलोमीटर आम्ही चालत गेलो. पेपोड पेपोड माझी पॅरागॉन तिथेच राहिलो. खतरनाक न्यूज बोल ना आता नेहमीचा की कॅमेरा इज नॉट डुईंग जस्टिस. म्हणजे माय कॅमेरा इज व्हेरी मच नो ब्रो बट युअर कॅमेरा इज नॉट शोईंग अस दॅट इट इज नॉट शोईंग द फॉग विच इज अ प्रेझेंट वॉइस आय डोंट इट गिव्स द ऑर्गाझम ऑफ दॅट यू आर ॲट द माथेरान. मराठी मध्ये आज सांग तू मराठी मध्ये ऑर्गाझम काय बोलू शांत शोध ना कर ना चरम सुख My camera is not doing justice bro. That's what I am saying. No, I am very much satisfied. At the charam sukh. Oh bhai. What the na kai na tula kai na bhai chala daka karu na na kai na kai na dada kai na challa mi varti challa yeta ka सबस्क्राइब कर सबस्क्राइब रे सबस्क्राइब काय बाबा माझा सबस्क्राइबच आहे करायचं तर कर आता बघतो तर आपल्याला तिकडे जायचंय. तिथून पूर्ण असे इकडून आलो आपण आणि मग तिथून एक कमान लागते तिथून खऱ्या ट्रेकची सुरुवात होते. Let's go bro. Bro
Watch your steps. बाबा जी करते हैं असं होतं आहे माहिती नव्हतं रे मला कडक वरते ना वरते हळवा इथून म्हणजे पूर्ण लॉकडाऊन मध्ये किती कमी लोक आले असतील बघ इथे एवढी झाडी वाढले फॉग पाहिजे होता ना अजून बरोबर जातो ना इथूनच आहे ना अच्छा म्हणजे खाली जाऊन परत वरती असं तिकडे आहे का सगळं काय करायला लागतं कॅमेरा पण पकडा तुमच्यासाठी फक्त तुमच्यासाठी आता तरी करा दुसरे सबस्क्राईबच करायचं सबस्क्राईब करायचं अजिबात अजिबात चालणार नाही बघा हा आता कितो ट्रेक आहे माझा तिसरा ट्रेक आहे या वर्षाचा पहिला तो बेलापूरवाला जो की जून मध्ये केलेला अपलोड सप्टेंबर मध्ये झाला त्याच्यानंतर खारघरला आता रिसेंट तो येईल व्लॉग आधी आय गेस याच्या आधी येईल आणि हा आता फिंगर्स क्रॉस हा आता तिसरा ट्रेक आहे आपला तुमचा भाऊ ट्रेकच करणार आता भाऊ असतो एकदम हा ना एडिटच नाही लोकांना पण माहिती नाही जूनचा व्हिडिओ सप्टेंबर मध्ये आता हा व्हिडिओ कधी येईल आय डोंट नो आय डोंट नो नाही यायलाच पाहिजे आपल्याला येईल येईल हे हव्या तुम्ही बघितले सर टाकतो जे आम्ही चार लोक पडलेत खाली डायरेक्ट घरी आरामात या तू प्रॉपर गेअर प्रॉपर गेअर असेल तर काय वाटणार नाही ना इथे याला आपण असेच उठून आलोय प्रॉपर शूज असतील तर काय याला वाटणार नाही सॅन्डल्स वगैरे तुम्ही पण ऐका सॅन्डल्स वगैरे काय घालू नका आपण बजेट हे बजेट ट्रेकर घरगुती घरगुती ट्रेकर ज्याला आवड असते तो कसाही येईल सुयोग सुयोग आहे ना सुयोग ए भाई 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 आरामात आरामात शेवळ होती हळूहळू हळूहळू भाई हे बघ शेवळ होती तिकडे तिथून आलो आपण असे इथून असे 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 चैतू ओके ना ऑल गुड आता आपल्याला जायचंय तिकडे वरती मग ओके गुरु बोलतायत तिकडे नाही जायचं इथून इथून जाऊया अच्छा आप मारा उड्या आपका क्या मत है सर मारा उड्या चलिए सुरू करते है तर इथून थोडं पुढे गेला की एक पेप फोर्टचा पठार सुरू होतो इथून आता आपण तिथेच वरती चाललोय आणि आपण पूर्ण तो डोंगर असा फिरत 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 इथून आता या वरती इथून विकटगड सुरू होतो मलाही नीट माहिती नाही आहे पण यस पण जे कोणी पण येतात वर ते इथे यायचं मी तर सजेस्ट करेन नक्की आणि याच टायमाला या उन्हाळ्यात मी तर नाही बोलू शकत Come on, Sio!
पोहोचलो. ओ माय गॉड, व्लॉगर फाइनली वरती आलेलो आहे. तुम्हारे भाई ने कर दिखाया ऑलमोस्ट जून नंतर आज ट्रेक केला. आज आहे सप्टेंबर, 5 महिन्यांनी ट्रेक केला आणि समजू शकतो तुम्हाला काय आलं झालं. वर्त आहे, कोणी या पण वर्त. ओ मॅन बेस्ट व्यू है यार. इतना हमरे पर लिखा जो लागे कसा वाटला मचा तू 3-4 वेळा घुसून मज्जा आली बाबा मज्जा. वर्थ आहे बने ना. वर्थ आहे, वर्थ आहे खरं, सिरियसली वर्थ आहे. किती महिन्यांचं झालं असेल आपलं ते? तुम्ही किती महिन्यांचं? माझा मी जूनला जो लास्ट व्हिडिओ टाकलेला ना, बाय द वे 1500 व्ह्यूज आले त्या व्हिडिओला. थँक्यू ज्यांनी पण बघितलं असेल. परत बघा, परत बघा, बाकीचे व्हिडिओ पण बघा आणि लाईक पण करा. हा, नुसतेच बघू नका. एकच व्हिडिओ बघितले आणि पळून गेले. काय म्हणजे अर्थ आहे काय? त्या लाडत असण बोलता पण येत ना. बघितलं पुढचा मंडळ आभारी. मंडळ पण असे पहिला व्हिडिओ ना, फर्स्ट व्हिडिओ 1000 व्ह्यूज ना. चला तर फायनली आपलं ट्रेक कम्प्लीट झालं आहे आणि आता आम्ही परत चाललो आहे. खरं तर गेलेलो पेप फोर्टला, जे मंदिर तुम्हाला दिसलं ते
आणि तिथे जी कमान लागते तिथून जर सरळ गेलं तर कड्यावरचा गणपती दिसतो. तिथे आम्ही गेलो नाही पण यस आता आम्ही परत चाललो आणि पाऊसही पडणार आहे असं वाटतंय. धुकं आलं आहे पूर्ण. या जागेचा मी एक स्वतःचा एक्सपिरियन्स शेअर करतो की मी जवळजवळ 6 महिन्यानंतर पॅन्डेमिकमध्ये बाहेर निघालो किंवा ट्रेक म्हणा किंवा काही. बेस्ट एक्सपिरियन्स आहे. वन टाईम आहे, थोडं थकवणारं आहे पण जेव्हा तुम्ही मंदिरावरती पोचता तेव्हा जी फिलिंग आहे एकदम रिलॅक्स होऊन जाणार. आणि फॉग तर एवढा आहे जसं तुम्हाला माहितीच आहे पॅन्डेमिकमध्ये बऱ्याच लोकांचं स्ट्रेस वाढलं आहे. इट इज अ गुड एक्सपिरियन्स. मेन म्हणजे जी आत्ता इथे जी गर्दी मला दिसते ते बघून मला थोडं आश्चर्य वाटतं की या टाईमाला पण एवढी लोकं इथेही येत आहेत. सो या थोडं जपून पण थोडं चेंज. ओके गाइस बाय, होप यू एन्जॉय दिस व्हिडिओ द मराठी ब्लॉगर. हा का अशा करते तुम्हाला व्हिडिओ खूप खूप आवडेल. व्हिडिओच्या शेवटी खूप धमाल करणार होतं. बघा आपले व्हिडिओ. बाय.